अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने 4,500 कोटी रुपये गुंतवले या प्रकल्पामध्ये आणि 2 वर्ष झाले, अजूनही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि 660 मेगावॅटचा महाराष्ट्र शासनाला जी हक्काची वीज मिळायला पाहिजे ती अजूनही मिळत नाही। म्हणून आपल्या अधिकाऱ्यांवरही कंट्रोल आणून त्यांच्यावरही काही लक्ष देऊन या भेलच्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार का? सन्माननीय सदस्य संजय सावकार यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे तो अंशतः खरा आहे। या ठिकाणी भेलला आपण 660 मेगावॅटचं हे काम दिलं होतं आणि त्याच्या विविध टप्प्याचं टेस्टिंग चाललेलं होतं, अजून आपल्याला हँडओव्हर झालेला नाही आहे। या टेस्टिंगच्या दरम्यान जे बॉयलर ट्यूबचं जे काही टेस्टिंग सुरू होतं तर त्याला जो काही पाणी पुरवठा करावा लागतो त्याच्यातला एक पंप बंद पडला आणि तो बंद पडल्यामुळे टेम्परेचर हे जेवढं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलं आणि ते वाढल्यामुळे बॉयलर ट्यूब जी आहे तिच्यामध्ये डिफॉर्मिटी तयार झाली आणि ती डिफॉर्मिटी तयार झाल्यानंतर आपण ते टेस्टिंगला पाठवलं की डिफॉर्मिटी किती आहे, तर लक्षात आलं की डिफॉर्मिटी त्यात मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर जी काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती 415 360 गेली आणि हार्डनेस जो आहे तो 125 असायला पाहिजे, तर तो अंशतः कमी हा हार्डनेस त्या ठिकाणी आढळला। त्यावेळी डिफॉर्मिटी पूर्णपणे तयार झाल्यामुळे अर्थातच टेस्टिंग स्टेज असल्यामुळे ही सगळी जबाबदारी भेलची होती आणि म्हणून भेलशी चर्चा झाली आणि भेलने देखील सांगितलं की या संदर्भात कम्प्लीट रिप्लेसमेंट आम्ही त्या ठिकाणी करून देतो आहोत, त्याप्रमाणे त्याचं कम्प्लीट रिप्लेसमेंट हे करण्यात येतं आहे आणि आता साधारणपणे ऑगस्टमध्ये आपण संच कार्यान्वित करतोय, ऑगस्ट 2024 आणि सप्टेंबर 2024 यातनं कमर्शियल पद्धतीनं म्हणजे जी वीज आपण खरेदी करतो तर ती वीज खरेदीची प्रक्रिया सुरू होईल। आपण जे 2 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की भेलचे जे अधिकारी आहेत जे कोणी असतील तर जाणीवपूर्वक त्यांनी त्या संदर्भात दुर्लक्ष केलं, तर तशा प्रकारे भेलला कळवण्यात येईल कारण शेवटी ती एक स्वायत्त अशा प्रकारची संस्था आहे, म्हणजे स्वायत्त म्हणजे केंद्र सरकारचा उपक्रम आहे पण इथे ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतायत त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, पण ही माहिती जी काही आपण दिली आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत देऊन आणि बाबा जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं आहे का, त्यांनी योग्य सुपरविजन केलं नाही का, किंवा इतर ज्या काही तक्रारी आपण सांगताय त्या संदर्भात भेलला निश्चितपणे सांगण्यात येईल आणि आपल्याही अधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की त्यांनी योग्य प्रकारे त्या ठिकाणचं मॉनिटरिंग करावं आणि ह्या ज्या चाचण्या आहेत या चाचण्या योग्य प्रकारे केल्यानंतरच आपण तो प्रकल्प हँडओव्हर करून घेणार आहोत। हा जो प्रकल्प लेट झाला 2 वर्ष याच्या बाबतीमध्ये भेलला काही आपण पेनल्टी लावली आहे का, एक हा एक प्रश्न। आणि हा जो बॉयलर होता हा IBR सर्टिफाईड होता की अनसर्टिफाईड होता? नाही, हा प्रकल्प जून 2022 पूर्ण करायचा होता पण आपल्याला याची कल्पना आहे की मार्च 20 जवळपास 22 कोरोनाचा काळ होता आणि त्यामुळे अशा प्रकारचे सगळेच प्रोजेक्ट हे डिले झाले आहेत, त्यामुळे तो काळ जो आहे तो क्षमापित करण्याची त्यांची विनंती होती, त्यानुसार त्यांना नवीन डेट देण्यात आली, त्या नवीन डेट अनुसार जवळजवळ पूर्ण कारवाई आता त्यांनी पूर्ण केलेली आहे। हा जो काही बॉयलर ट्यूबचा जो प्रश्न त्या ठिकाणी तयार झाला होता तोही आता पूर्ण होतोय आणि ऑगस्टमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि सप्टेंबरपासून याची वीज कमर्शियल पद्धतीने राज्याला मिळणार आहे। हा जो औष्णिक प्रकल्प आपण महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित केलेला आहे, भविष्यामध्ये या उभारणीचं काम आपल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्याकडनंच आपण हे करून घेणार का, काही विशेष तज्ञ याच्यामध्ये नेमण्याचा विचार शासन करतंय का? अध्यक्ष महोदय, हे काम आपण भेलला दिलेलं आहे आणि आज देशामध्ये भेल ही केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि देशामध्ये विजेच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं एक अग्रणी कंपनी म्हणून किंवा अग्रगण्य कंपनी म्हणून भेलकडे आपण पाहतो आणि भेलनी ओव्हरऑल काम हे वेळेतच केलं होतं, मात्र 2 वर्ष कोविडचा काळ आला आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही कारण आपणच राज्य सरकारच्या वतीनं नोटिफिकेशन्स काढून कामं बंद केली होती कारण कामगारांचं जी काही सुरक्षितता आहे त्या दृष्टीने, आणि म्हणून तो 2 वर्ष ते काम काही होऊ शकलं नाही म्हणून ते पुढे गेलं, पण आता काम जवळपास कम्प्लीट झालेलं आहे। ओव्हरऑल सुपरविजन तसं आपणच करतो पण भेल हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करतं कारण तेवढं कॉम्पिटन्स आपल्याकडे नाही आहे किंवा त्या प्रकारची एक कार्यपद्धती आपण तयार केलेली नाही,
आपल्याला, त्यामुळे म्हणूनच आपण कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट करतो, तर त्यातली ही बेल हे कॉन्ट्रॅक्टर आहे. निश्चितपणे 2 वर्षाचा जो काही कार्य पिरियड गेला, म्हणजे जूनमध्ये कम्प्लीट व्हायचं होतं तर ते आता 22 ऐवजी 24 मध्ये होत आहे, जवळपास 2 वर्ष डिले होत आहे, तर निश्चित त्याचा काही ना काही आर्थिक भूर्दंड हा पडणारच आहे. कारण शेवटी आपण कर्ज उभारतो, त्या कर्जावर आपल्याला व्याज द्यावं लागतं, त्यामुळे त्या सगळ्या बाबीचं आता कॅल्क्युलेशन माझ्याकडे नाही आहे, पण निश्चितपणे काही ना काही त्याचा व्याजाचा भूर्दंड हा आपल्यावर पडणार आहे.